तुम्हा सर्वांचे या व्हिडिओ मध्ये स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओ मध्ये काही अशा चौकोनांच्या रचनांवर आधारित उदाहरण पाहणार आहोत ज्याच्या तीन बाजू आणि त्यामधील दोन कोनांचे माप आपल्याला माहित असेल. राधा आणि श्याम जवळ एक पुठ्ठ्याचा तुकडा आहे. राधाला या पुठ्ठ्याच्या तुकड्यापासून स्वतःसाठी कानातील डूल बनवायचे आहेत. राधा श्यामला म्हणाली की तू माझ्यासाठी असे डूल बनवू शकतोस का जे की अशा चौकोन ए बी सी डी च्या आकाराचे असावेत ज्याच्या तीन बाजू ए बी बी सी आणि सी डी अनुक्रमे 3, 7 आणि 1 सेंटीमीटर आणि कोन बी बरोबर 60 अंश आणि कोन सी बरोबर 90 अंश असेल. श्याम डूल बनवण्यासाठी तयार होतो. चला पाहूया की तो कशा प्रकारे हे करू शकतो. त्यासाठी सर्वात आधी श्याम एक कच्ची आकृती काढतो जी काही अशा प्रकारे दिसते. कारण येथे त्याला कोन बी आणि कोन सी चे मूल्य माहित आहे त्यामुळे तो बाजू बी सी ची निवड करून लांबी 7 सेंटीमीटरचा एक रेषाखंड काढतो आणि त्याला बी सी नाव देतो. बी सी वरील दोन बिंदूंवर बनणाऱ्या दोन्ही कोनांचे माप 60 अंश आणि 90 अंश आहे. कंपासच्या मदतीने बिंदू बी वर कोन सी बी एक्स बरोबर 60 अंश आणि बिंदू सी वर कोन बी सी वाय बरोबर 90 अंशाची रचना अशा प्रकारे करतो. राधाने दिलेल्या अटीनुसार बाजू बी सी च्या संलग्न बाजू बी ए बरोबर 3 सेंटीमीटर आणि सी डी बरोबर 1 सेंटीमीटर आहे. त्यामुळे तो बी ला केंद्र मानून 3 सेंटीमीटर त्रिज्या घेऊन बी एक्स वर एक कंस काढतो जो बी एक्स ला बिंदू ए वर छेदतो. अशा प्रकारे तो सी ला केंद्र मानून 1 सेंटीमीटर त्रिज्या घेऊन सी वाय वर एक कंस काढतो. तो सी वाय ला बिंदू डी वर छेदतो. बिंदू ए आणि डी ला जोडल्यावर त्याला एक इच्छित चौकोन ए बी सी डी मिळतो. आता तो त्या पुठ्ठ्याला या आकारात कापून घेतो आणि राधासाठी डूल तयार करतो आणि जे काही अशा प्रकारे दिसतात. आज या व्हिडिओमध्ये आपण एका अशा चौकोनाची रचना करायला शिकलो ज्याच्या तीन बाजू आणि त्यामधील दोन कोनांचे माप दिले गेले असेल. पुढील व्हिडिओमध्ये आपण याच्याशी संबंधित एक मनोरंजक उदाहरण पाहणार आहोत.